नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या टेक्नॉलॉजी प्रोफेशनलमध्ये आमचे नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर साईटच्या बेलायकनवर क्लिक करा जेणेकरून आमचे लेटेस्ट व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर पाहायला मिळतील तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की सात बाराच जे पिक पेऱ्याची नोंद केली जात असते प्रत्येक वर्षाच्या पीक पेऱ्याची नोंद ही आपल्याला तलाट्याकडून करून घ्यावीची लागत असते आणि त्यासाठी आपल्याला तलाठी कार्यालयासाठी कार्यालयामध्ये वारंवार चक्रा मारावं लागत असतात पण आता या ठिकाणी प्रत्येक महसूल मंडळातल्या एका तालुक्याची निवड केली जाणार आहेत आता हे पीक पेरा जे ऑनलाईन करणार आहेत ते स्वतः शेतकरी एका ॲपच्या माध्यमातून टाटा कन्सल्टंट या कंपनीच्या माध्यमातून हे ॲप बनवलेले आहेत या ॲपच्या माध्यमातून आता शेतकरी स्वतः जो पीक पीक पेरा आहे तो पीक पेरा स्वतः ऑनलाईन करू शकणार आहेत ती ॲप सक्सेसफुल व्हावी यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील एका तालुक्याची निवड या ठिकाणी केलेली आहे त्या तालुक्यामध्ये यशस्वीरित्या ही ॲपची जे पीक पेऱ्याची नोंदणी आहे ती यशस्वीरित्या झाल्यानंतर ती बा बाकी सर्व उर्वरित तालुक्यामध्येही जी ॲप आहे ती वापरल्या जाणार आहेत या ॲप तलाठी कार्यालयामध्ये जाऊन पीक पेरे पीक पेराची नोंदणी करण्याचे काम राहणार नाही प्रत्येक गावातील तलाट्यांनी ग्रामस्थांना एकत्रित करून या ॲपचे प्रशिक्षण दिले जाणार आहे एक ग्रामसभा घेऊन त्या ठिकाणी जे ग्रामसभेमध्ये या तलाट्यांनी या ॲपचे प्रशिक्षण शेतकऱ्यांना हे पीक पेरा कशा पद्धतीने ऑनलाईन करायचं याचे प्रशिक्षण तलाठी आणि सहाय्यक अधिकारी हे ग्रामसभा घेऊन त्या ठिकाणी प्रशिक्षण देणार आहेत शेतकऱ्यांनी ऑनलाईन केलेला पीक पेरा हा संशयास्पद असल्यास तलाठी किंवा त्या ठिकाणी तहसीलदार यांनी शेतावर जाऊन व्हिजिट करून ते बरोबर असल्याची खात्री करून घ्यावी आणि त्याचबरोबर जे क्षेत्र असेल चार पाच गटामध्ये जर क्षेत्र असेल तर त्या गटातील लोकांनी एकत्रित येऊन आपला पीक पेरा कशा पद्धतीने टाकता येईल यावर चर्चा करून मग नंतरच ते पीक पेरा ऑनलाईन करावा आता ऑनलाईन पीक पेरा झाल्यानंतरने आपल्याला तलाट्यांच्या कार्यालयाशी पीक पेराची जे ऑनलाईन करण्यासाठी जावं लागत होतं ते आता जावे लागणार नाही आहे ते एक ॲपच्या माध्यमातून हे होणार आहेत तर मित्रांनो हे ॲप्लिकेशन आल्यानंतरने आपण कशा पद्धतीने हात हाताळायचे तेही या व्हिडिओमध्ये एखादा व्हिडिओ बघणार आहोत तर मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा मित्रांनो धन्यवाद